भाजपचा दुपारी 2 वाजता जल्लोष असल्याचं कळतंय आता इतक्या मोठ्या विजयानंतर, कारण सातत्यानं अगदी पंढरपूरच्या पोटनिवडणुकीपासून हा सगळा जल्लोष सुरू झालाय. राज्यसभेची निवडणूक आहे, त्यानंतर विधान परिषद, आणि आता काल उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शपथ. यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश कार्यालयामध्ये हा जल्लोष असणार आहे भाजपचा. नरिमन पॉइंटला भाजप कार्यकर्ते सेलिब्रेशन करणार आहेत आणि दुपारी 2 वाजता भाजपचा हा जल्लोष सुरू होईल. छत्रपतींचा विचार म्हणजे